अरे अनमोल कोळी आमच्या नपण आधी लागू कॅरी म्हणते तुझ्या घरी आता का तुझ्याही कॅरी म्हणते तुझ्या घरी अनमोल कोळी तुझ्याही खाती भांगीची गोळी पडला ना बॅटला की फुट कळलं का छट्टे आले आले तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कॉज दिस इज द फायनल चॅप्टर ऑफ कसाई ना शीट. तर मित्रांनो हा व्हिडिओ काय रोस्ट व्हिडिओ नाही आहे, फनी व्हिडिओ नाही आहे, मी काय कोणावरती आज जोक्स वगैरे मारणार नाही आहे. आज मी जे काय कॉन्ट्रोवर्सी झाली होती माझ्याबद्दल, ज्या प्रकारे माझा एक निगेटिव्ह फ्रेम बनवल्या गेलता, त्याचबद्दल तुमच्याशी थोडक्यात बोलणार आहे आणि माझ्या साईडचे काही पॉईंट्स मांडून काही गोष्टी क्लिअर करणार आहे. तर झालं असं होतं की मागच्या महिन्यात मी दोन रोस्ट व्हिडिओज बनवले होते मराठी रिलर्सवरती कसाई ना शीट या टॉपिकवर. लॉजिकल आणि एकदम हेल्दी रोस्ट होता, कोणालाही कुठली शिवी अप शब्द वगैरेचा वापर मी केला नव्हता, कोणालाही पर्सनल हेट दिली नव्हती आणि जे काही जोक्स पंचलाईन्स होते ते त्यांच्या कॉन्टेंटवरती होते. आणि जसं की ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, तर ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्यांना मी क्रिटिसाइज केलं, पर्सनली कोणालाच टार्गेट केलं नव्हतं. तरीसुद्धा जास्त काही मोठी चूक नसताना सुद्धा मी मनापासून माफी मागितली होती. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, प्रत्येकाचा ओपिनियन वेगळा. तुम्हाला जर नाही आवडलं मी काय बोललेलं तर यस, तुम्हाला हक्क आहे, तुम्ही मला बोलू शकता, रिप्लाय देऊ शकता. काही क्रिएटर्सने मला एकदम सरळ साध्या पद्धतीने रिप्लाय दिला, काही जणांनी शिवी गाळ केली, काही जणांनी तर मला माराच्या धमकी दिल्या आणि मग बस यानंतर मला भरपूर हेट भेटायला लागली. मग कमेंट्समध्ये शिव्या, DM शिव्या आणि काही जण तर मेल करून शिव्या द्यायला लागले. म्हणजे दोन व्हिडिओज जे फक्त मनोरंजन हेतू आणि हसवण्याच्या उद्देशाने बनवलेले होते, त्यातलं जोक समजून न घेता, त्यातलं सार्कॅझम समजून न घेता, एका व्हिडिओमध्ये तर मी सिरियस मुद्द्यावर सुद्धा बोललो होतो की काही असे रिलर्स आहेत जे फक्त अश्लील आणि घाणेरड्या पद्धतीचे व्हिडिओज बनवतात, ज्यांना पाहून लहान मुलं इन्फ्लुएन्स होतात, चुकीच्या मार्गाला जातात, बिघडता. हा मुद्दा राहिला बाजूला, जोक्स राहिले बाजूला. तू पहिले ट्रोल कशाला केले हे सांग. तू स्वतःला कॅरी मराठी समजतो का? तू जळतो का? तुला काय करायचं? तू तुझं बघ ना, ह्याला त्याला ट्रोल काय करतो, स्वतःचा काहीतरी कर. या असे प्रश्न मला लोक कमेंट्स मध्ये येऊन करायला लागले, शिव्या द्यायला लागले. सगळ्यात पहिले मी काय स्वतःला कॅरी मराठी समजत नाही. कॅरी मराठी, थगेश, सायमन सेज या लोकांकडनं मी इन्स्पिरेशन घेतो. दुसरी गोष्ट, ट्रोल आणि रोस्ट मध्ये खूप फरक असतो. ट्रोल मध्ये एखाद्याला फक्त आणि फक्त नेगेटिव्हिटी मिळते जो ट्रोल होतोय. रोस्ट मध्ये एंटरटेनमेंट पर्पज एखाद्यावरती जोक्स केले जातात, क्रिटिसिझम केलं जातं फनी वे मध्ये. थोडक्यात रोस्ट करतो म्हणजे काय, एखाद्याला मी हेट करतो असं बिलकुल नाही. आणि तिसरी गोष्ट, मी स्वतःच कॉन्टेंट बनवतो, रोस्टिंग करणं हे माझं काम आहे. मी आतापर्यंत मराठी सिरियल्स वरती रोस्ट केलं, फैजू रियाज, इंडियन मीडिया, टोनी कक्कर आणि बाकीच्या टॉपिक्स वर सुद्धा रोस्ट केलेलं आहे. हे पण माझं स्वतःच कॉन्टेंट आहे. आतापर्यंत मी आगाबाई सुनबाई रात्रीस खेळचाल्यावरती दोन व्हिडिओज बनवले, देवमानूस सिरियलवरती दोन व्हिडिओज बनवले, मग हे लोक झाले का ऑफेंड? नाही, उलटून मला सिरियलमधल्या काही ॲक्टर्स लोकांनी पर्सनली मेसेज करून ॲप्रिशिएट केलंय. हेच म्हणायचं होतं की रोस्टिंग फक्त वाईट लोकांचीच केली जात नाही, त्यामुळे रोस्टिंगला इज्जत काढल्यासारखं किंवा बदनाम केल्यासारखं समजू नका, एन्जॉय करा. एखादा पॉईंट नाही पटला, नाही आवडला तर बोलून मिटवा, हेट पसरवायची काय गरज आहे? आता ह्या दादांना पण मी व्हिडिओमध्ये रोस्ट केलं, पण त्यांनी घेतलं का ते मनावर? झाले का ऑफेंड? नाही, उलटून एन्जॉय केलं. मी ना जेव्हा ज्याचे ना 1000 व्ह्यू होते ना, तेव्हापासून तो व्हिडिओ बघतोय आणि मी तो व्हिडिओ रोज बघायचो. बाबा रोज बघायचो मी, मला हसायला यायचं, मी रोज व्हिडिओ बघायचो. तो एक साइड चांगली जे ना रोस्ट करतोय असं काय नाही, का तो वाईट काम करतोय ठीक आहे ना, चालतंय ना, रोस्ट करू दे त्याला, पण त्याला शिव्या वगैरे कुणी देऊ नका. मी तर बोलल, माझा मला जेवढे लोक चांगले समजतात ना त्या लोकांना मी एवढं सांगल, त्याला एकाही मुलांनी शिव्या वगैरे काही देऊ नका, काहीच बोलू नका त्याला, ठीक आहे? बाकी काहींनी तर मला आईवरून शिव्या दिले, माराच्या धमक्या दिल्या. हा कसला रिप्लाय? हा तर रिप्लाय नाही, ट्रोल पण नाही, सायबर क्राईम आहे. कॅरी मराठी तुझ्या घरी आलता का? तुझ्या कॅरी मराठी घरी गेली तिथे सांग, नाहीतर मग एक काम कर, कॅरी मराठी आलो पण त्यामुळे ना तू पाहिजे झालं राहिला प्रश्न करून त्या रिस्पेक्ट कर. आई पोरी असतात तसं बोलण्या लायकीच्या, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग आहे ना. म्हणजे रील्स वरती मोठ्या मोठ्या मोटिवेशनल गोष्टी करायच्या आणि रिअल लाईफ मध्ये ओपनली सोशल मीडियावरती आई बहीण वर घाणघाण बोलायचं, मारायच्या धमके द्यायच्या. वारे इन्फ्लुएन्सर, अरे रोस्ट करायचं होतं तर मला माझ्या पद्धतीने रोस्ट करायचं होतं ना, मला बोलले असते. एंडमध्ये एवढं सांगायचं की रोस्टिंग कल्चर समजून घ्या, हेट पसरू नका, कोणाला हेट देऊ नका. ज्यांनी मला शिव्या देऊन व्हिडिओ बनवले त्यांनी ते व्हिडिओ डिलीट केलेत, पण अजूनही असे काही पेजेस आहेत जिथे ते शिव्यावाले व्हिडिओज अजून पण आहेत आणि सर्क्युलेट होत आहे. तर कृपया करून ते व्हिडिओज डिलीट करून टाका, असे व्हिडिओज ठेवून काय सिद्ध होणार आहे? बाकी कोणाला नो हेट, तुम्ही पण मराठी क्रिएटर आहे, मी पण मराठी क्रिएटर आहे. मी येतो एका नवीन रोस्ट व्हिडिओ सोबत. बाय.